नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असल्याची माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची टीका. प्लास्टिक आणि थर्माकोलला पर्याय प्रदर्शनाला 2 दिवसात 8,000 लोकांची भेट. आणि महाबारेश्वरच्या कळवा येथील उपकेंद्रात वीज पुरवठा पूर्ववत. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ठाण्यात केली आहे. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ नाणेकर नाट्यगृहामध्ये काँग्रेसच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी चिदंबरम भाषणात म्हणाले की रिझर्व्ह बँकेला अजूनही नोटाबंदीनंतर जमा झालेल्या जुन्या नोटांची मोजदाद पूर्ण करता आलेली नाहीये. तुम्ही हे काम तिरुपती मंदिरातील हुंडीतील पैशांची मोजदाद करणाऱ्यांकडे द्या, ते तुमच्यापेक्षा कमी वेळात हे काम पूर्ण करतील, असा टोलाही यावेळी चिदंबरम यांनी लगावलाय. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या विविध धोरणांचा काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात चांगलाच समाचार घेतला. रिझर्व्ह बँकेला अजूनही नोटाबंदीनंतर जमा झालेल्या जुन्या नोटांची मोजदाद पूर्ण करता आलेली नाही, यावर चिदंबरम यांनी ते काम तिरुपती मंदिरातील हुंडीतील पैशांची मोजदाद करणारे तुमच्यापेक्षा कमी वेळात ते काम पूर्ण करतील, असा टोला सरकारला लगावला. पी चिदंबरम यांनी आपल्या भाषणामध्ये जीएसटी, देशातील पेट्रोल डिझेलचे वाढते दर, महागाई अशा विषयांना हात घालत भाजपावर तसंच मोदी सरकारवर जोरदार टीका केली. डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहात बोलताना त्यांनी जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असल्याचं सांगत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीकास्त्र सोडलं. मोदी सरकारनं जीएसटी मध्ये 5 लॅब्स केले आहेत, याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती, असं यावेळी ते म्हणाले.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होतीये. अशा वेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव काहीसे कोसळूनही पेट्रोल आणि डिझेल महाग होत चालल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. ठाणे शहर आणि सभोवतालच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ठाणे महापालिकेकडून पोलीस बीट मार्शल करता 15 बुलेट अत्याधुनिक फिटिंगसह ठाणे पोलीस विभागास देण्यात आले. ठाणे महापालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी या पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे या बाईकच्या जाव्या सुपूर्द केल्या. ठाणे शहर स्मार्ट सिटी होत असून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन अद्ययावत असणं आवश्यक असून या बाईक्सच्या माध्यमातून एखाद्या घटनास्थळी पोलिसांना तात्काळ पोहोचणं आणि शहरात गस्त घालणं सोपं होणार आहे. यापुढेही पालिका प्रशासन पोलिसांना नेहमी सहकार्य करत राहील असा विश्वास पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केला. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पालिका आयुक्त जयस्वाल यांचे विशेष आभार मानले. यावेळी ते म्हणाले की शहरातील सुरक्षा सुरळीत नसेल तर विकास होणार नाही. या शहराच्या सुरक्षेकरता पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन एकत्र काम करत असून पालिका आयुक्तांचं नेहमीच सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 सुनील चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापराव विघावकर, पोलीस सहआयुक्त मधुकर पांडे, पोलीस आयुक्त मुख्यालय संदीप पर्वे, ठाणे महापालिका उपायुक्त ओमप्रकाश देवडे तसंच पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक अतिशीघ्र आग आणि बचाव वाहनांची पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. शहरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे वाहन कसं कार्य करतं याचं यावेळी प्रत्यक्ष दाखवण्यात आलं. कच्च्या मालाच्या दरातील वाढीमुळे दरवर्षी शालेय साहित्य महाग होतं हे गृहीत धरलं जात असलं तरी यंदाच्या महागाईला जीएसटीचीही फोडणी बसली आहे. गणवेश, दप्तर, बूट, वॉटर बॅग, वह्या अशा साऱ्या साहित्यावर 5-18% जीएसटी आकारला जात असल्यानं पालकांना एक प्रकारे दुहेरी शिक्षाच भोगावी लागते. गेल्या 8 दिवसात टप्प्याटप्प्यानं सीबीएसई, आयसीएसई, एसएससी अशा वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळा सुरू होत आहेत. एकीकडे वळवांना लावलेल्या हजेरीनं पावसाची वस्तूंची खरेदी आणि त्याचवेळी शाळा सुरू होत असल्यानं त्यासाठीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणच्या दुकानात शनिवारपासूनच विद्यार्थी आणि पालकांची खच्चून गर्दी होत असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. त्यातील कपड्यांवर 5%, दप्तरांवर 18%, बुटांवर 8-18%, वॉटर बॅग्स, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, टाय, बोक, सॉक्स, वह्या, टोप्या, हेअर बँड यावर 5, 8, 12, 15, 18% असा जीएसटी आकारला जातोय. हे साहित्य नेमक्या कोणत्या कॅटेगरीत टाकायचं याबाबत संभ्रम असल्याचा गैरफायदा घेतला जातोय. त्यात पालक भरडून निघतायत. गणवेशाच्या नावाखाली शाळांनी मुलं एक जिन्सी दिसावी, त्यात देखावापणा यावा, यात सुबकता यावी, रंगसंगतीची जोड मिळावी म्हणून केलेल्या प्रयोगांमुळे पालक मात्र मेटाकुटीला आले आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे भावदेवी मैदानात आयोजित केलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलला पर्याय प्रदर्शनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 2 दिवसात 8,000 लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवर लवकरच कायमस्वरूपी बंदी येणार आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टींना पर्याय काय असू शकेल याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे. ठाणे महापालिकेनं आयोजित केलेल्या या प्रदर्शनात प्लास्टिक आणि थर्माकोलला पर्यायचे अनेक उत्पादनं जनतेच्या माहितीसाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कागद, ऊसाची चिपाड, सुपारी इत्यादींपासून बनवलेल्या प्लेट्स, वाट्या, चमचे तसंच मातीत रूपांतरित होत असलेल्या डस्टबिन बॅग, सामानासाठी वापरता येतील अशा पर्यावरण स्नेही बॅगा, प्लास्टिक आणि थर्माकोल पासून प्रक्रिया करून काढलेलं इंधन देखील प्रदर्शनात मांडण्यात आले. शिवाय आदिवासी मुलींनी वारली पेंटिंग मध्ये रंगवलेल्या कापडी बॅगा, जुने कपडे, साड्या इत्यादी वापरून केलेल्या पिशव्या, मोबाईल पाऊच, भाजीसाठी 7-8 कप्पे असलेली एकच पिशवी यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळते. ठाणेकर नागरिकांबरोबरच छोटे मोठे उद्योजक देखील प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादकांची माहिती घेत आहेत. प्रदर्शनात ठाणे महापालिकेनं नागरिकांसाठी मोफत रोपे घेऊन जाण्याची देखील सोय उपलब्ध करून दिली आहे. तसंच पक्ष्यांसाठी नारळापासून, बांबूपासून तसंच मातीपासून केलेली गर्दी देखील मोफत उपलब्ध करून दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापराचं तंत्र याचीही माहिती या प्रदर्शनात दिली जाते.
विशेष म्हणजे स्वच्छता अभियानाबाबत जागृतीसाठी देखील स्टॉल उभारण्यात आला आहे. त्याद्वारे ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करा. ओला कचरा प्लास्टिक पिशवीतून फेकू नका. ओला कचऱ्याचं निर्माण स्थानिक खतात रुपांतर करा. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवीचा अवलंब करा. सुका कचरा पुनर्निर्मितीसाठी पाठवा असं आवाहन करण्यात आलंय. निसर्गाला हानी न पोहोचणाऱ्या किंवा पर्यावरणाची कमीत कमी हानी करणाऱ्या वस्तू वापरल्यास आपण निसर्गाचा बचाव करू शकतो हा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिला जातोय. या प्रदर्शनात थर्माकोलचं व्यवस्थापन या विषयावर आयोजित व्याख्यानालाही पर्यावरण प्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला. याशिवाय ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन, सुका कचऱ्याचं व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, सोलार व्यवस्थापन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, वातावरणीय बदल इत्यादी विषयांवरही व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलंय. तसंच प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याचं प्रशिक्षण घेण्याची संधीही या प्रदर्शनात मिळणार आहे. याशिवाय पर्यावरण जनजागृतीपर लघुपट ही 4 दिवसीय प्रदर्शनात पाहण्याची संधी पर्यावरण प्रेमींना मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ या संघटनांच्या वतीनं ठाण्यात गडकरी रंगायतन इथे आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये नाशिक मालेगाव महापालिका आयुक्त संगीता धायगुडे, साहित्य मध्य प्रदेश, तांत्रिक विभाग, इलेक्ट्रिसिटी बोर्ड संचालक डॉक्टर मोरहरी केळे, शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख शंकर विरकर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप गढरी, शिवराम पाबडे, मणगंगा प्रतिष्ठान ठाणे, ठाणे जिल्हा बँकेचे माजी संचालक बाबासाहेब दगडे, शैक्षणिक सरपंच शंकर खेमणार, पिवळं वादळ मासिक संपादक विजय तमनर, पत्रकारिता इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे, नाशिक मालेगाव पालिका आयुक्त संगीता धायगुडे, शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख शंकर विरकर, यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे, धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेणवे, उपवन संरक्षक दादासाहेब शेंडगे, ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी नगरसेविका विशाखा खताळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे, परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, सचिन शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ आवळेकर, नगरसेविका प्रतिभा मडवी, पल्लवी कदम, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष राजेश मडवी, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण इत्यादी उपस्थित होते. महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात आग लागून मोठा बिघाड झाल्यानं उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन विजेचा ताळमेळ राखण्यात यश मिळवले. त्यामुळे भांडुप नागरी परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी कोणत्याही व्यत्ययाविना अखंड वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. कळवा येथील उपकेंद्राच्या आगीमुळे अद्यापही परिस्थिती पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार आहे. दरम्यान ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात तुरळक प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो. अशा काळात सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे उपकेंद्रातील यंत्रणेचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महापारेषणच्या 220 केव्ही खारघर बोरवली वाहिनी ही 220 केव्ही महापे वाहिनी सोडण्यात आली आहे. तसंच महावितरण कडून वीज मागणी आणि पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. त्यामुळे काही तुरळक भाग वगळता ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात वीज वितरण कंपनीला यश आलंय. विजेची मागणी वाढल्यास यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. अशा परिस्थितीत महावितरणनं ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात कमीत कमी व्यत्यय येईल याकरता प्रभावी नियोजन केलं आहे. या काळात ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1.
ये ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज बाजावरील एखादी बातमी पाहिजे लिहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असल्याची माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची टीका. प्लास्टिक आणि थर्माकोलला पर्याय प्रदर्शनाला 2 दिवसात 8,000 लोकांची भेट. आणि महाबारेश्वरच्या कळवा येथील उपकेंद्रात वीज पुरवठा पूर्ववत. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलघाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा .tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.